नमस्कार, तुमचं ईबज मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात अटॅकचा धोका वाढतोय तर कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. चला तर मग पाहूया. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयसंबंधी समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव असतो. हृदय आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी नॉनस्टॉप काम करत असतो, त्यामुळे त्याची काळजी घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. पण चुकीच्या लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्यामुळे हृदयाला नुकसान पोचतं. हिवाळ्यात बॉडी टेम्परेचर कमी झाल्याने आपल्या सिम्पेथिक नर्व्ह सिस्टम ॲक्टिव्ह होतो आणि कॅटेकोलामाइनचा स्राव वाढू शकतो. याने रक्तवाहिन्या आकुंचित पावतात, ज्यामुळे हार्ट रेट, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि रक्ताच्या गाठी तयार होण्यासाठी प्रक्रिया वाढू शकते. या सर्व गोष्टींमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हार्ट अटॅक आणि हृदयसंबंधी आजारांचं मुख्य कारण म्हणजे स्ट्रेस असतो. ॲक्यूट स्ट्रेसमुळे थेट हार्ट अटॅक येऊ शकतो आणि क्रोनिक स्ट्रेसमुळे हृदयांच्या धमन्यांच्या आतील थरात बदल होऊ शकतो, ज्यामुळे सूज येऊ शकते, ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात आणि सोबतच हार्ट अटॅकही येऊ शकतो. गार्डनिंग, पेंटिंग, रीडिंग आणि म्युझिक ऐकल्याने तणाव कमी होऊन हार्ट अटॅकच्या समस्या दूर करू शकतो. तुम्ही योगा किंवा मेडिटेशन करू शकता, यामुळे स्ट्रेस कमी करण्यास बराच फायदा होऊ शकतो. हार्ट अटॅकचा धोका कमी निर्माण करण्यासाठी पुरेशी झोप घेणं फारसं गरजेचं असतं. सोबतच काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घेत राहा. भरपूर झोप याचा अर्थ 8 तासांपेक्षा जास्त झोप नाही. दिवसातून 7 ते 8 तास झोप शरीरासाठी गरजेची असते, पण त्यापेक्षा जास्त वेळ झोपत असाल तर त्याचा उलटही परिणाम होऊ शकतो. दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे एक्सरसाइज करा. हिवाळ्यात घराबाहेर एक्सरसाइज करणं टाळा, कारण बाहेर थंडी जास्त असते. अशातच तुम्ही योग्य प्रकारे एक्सरसाइज करू शकत नाही. तुम्ही सायकलिंग, ट्रेडमिल, योगासारखे इनडोर एक्सरसाइज करू शकता. आहारात सूर्यफुलाचं तेल किंवा सरसोच्या तेलाचा वापर करा. हे पॉल अन सॅच्युरेट असतात. आपल्या रोजच्या आहारात सलाद आणि फळांचा समावेश करा. जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ खावीत. फास्ट फूडपासून दूर राहा. तर मग आमचे व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट आणि लाईक करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.